नमस्कार, मी गायत्री जाधव, अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बबन या चित्रपटातील कोमल. तर बबन नंतर तब्बल 4 वर्षांनंतर हा तिसरा चित्रपट येतो. रिसेंटलीच एकदम कडक हा चित्रपट माझा सर्वत्र रिलीज झालेला आहे. आज तिसरा आठवडा आहे हा चित्रपट अजूनही थिएटर्समध्ये चालू आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्याच एकदम कडकच्या टीमला दिलेत. मी सगळ्यांच्या वतीने तुम्ही आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि आता मुसंडी हा चित्रपट मी आपल्या सगळ्यांच्या भेटीस घेऊन येते. 5 मे 2023 ला चित्रपट रिलीज होत आहे. तर या चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझं राधा या नावाचं कॅरेक्टर आहे या चित्रपटामध्ये. आणि मस्त कॅरेक्टर आहे, स्टुडियस आहे, थोडंसं स्ट्रगलिंग कॅरेक्टर आहे. पण या स्ट्रगलिंग कॅरेक्टरचा प्रवास आणि याची जर्नी एका विशिष्ट डेस्टिनीपर्यंत येऊन थांबते. कारण की ते जे तिला अचीव कर राधाला जे अचीव करायचं असतं, राधाचं जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाचा हा पूर्णपणे प्रवास आहे. आणि मुसंडी हा चित्रपट अगदीच आगळा वेगळा आणि खूपच सुंदर आहे. हा गावाकडचा चित्रपट आहेच, पण लव्ह स्टोरी किंवा कुठल्याही एका विषयाला धरून नाहीये. तर संपूर्णपणे हा चित्रपट MPSC UPSC या मुलांकरता आहे. या मुलांसाठीचा जो प्रवास आहे, जो खडतर प्रवास आहे, तितकाच चांगला पण आहे. आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या चित्रपटातून. तर आपण सगळ्यांनी नक्कीच जाऊन हा चित्रपट पहा. आणि या चित्रपटामध्ये रोहन पाटील नावाचे जे ऍक्टर आहेत, कलाकार, तर ते त्यांनी मेन रोल केलेला आहे, लीड कॅरेक्टर केलेला आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये सुरेश विश्वकर्माजी आहेत, त्याचबरोबर तानाजी गळगुंडे आहे, परत आपला अरबाज आहे, सूरज चव्हाण आहे, असे भरपूर आम्ही कलाकार आहोत. तर आपले आशीर्वादाने आणि आपल्या प्रेमापोटी मी असं म्हणेन, तुम्ही हा चित्रपट नक्की जाऊन पहा. आयुष्यामध्ये आपण फेलियर असं काहीही नाही आहे. फेलियर नंतर जो तुमची जो दुसरी पायरी असते किंवा फेलियर नंतर जी पहिली पायरी असते ती तुमचं मी असं नाही म्हणते सक्सेस असतं. कारण फेल एखादा माणूस एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये झाल्यानंतर तो जो परत त्याच उमेदीने उठतो आणि परत तो प्रवास चालू करतो, तिथूनच सगळा सक्सेस रेट चालू होतो मी असं म्हणेन. तर हा चित्रपट नक्की पहा. धन्यवाद. आणि TV10 यूट्यूब चॅनलचा पण खूप खूप आभार. तुम्ही आज आम्हाला इतका वेळ दिला तर धन्यवाद आणि थँक्यू सो मच. ओके, TV10 या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू.